अंबरनाथ शहरात पतदिवे असून सुद्धा शहर अंधारात का याबाबत डॉक्टर दिले ते बघूया काही वर्षांपूर्वी रस्त्यांचं जे पतदिव्याचं जे ठेकेदारांना जे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्यामध्ये त्यांना एक कोटीचं काहीतरी एस्टिमेट होतं आणि त्याच्यात जर त्यांनी काही बिल वाचवलं तर ते ठेकेदाराला ते देण्यात येईल असा प्रश्न होता मात्र तसं करत असताना असं लक्षात आलं की त्यांनी बऱ्याच ठिकाणी शहरांमध्ये सगळीकडे लाईट आहेत मात्र त्याचा जितका हवा तितका प्रकाश येत नाही त्यांनी कदाचित कमी वॅटचे त्याच्यात लावले की काय असा काही प्रकार तुमच्या लक्षात आला आहे की किंवा त्याच्यावर काय करणार जे निविदा विद्युत विभागाची काढली गेली होती की मेंटेनन्स आणि ऑपरेशन्स करण्याची त्याची मदत होती नऊ वर्ष ह्या नऊ वर्षामध्ये कोविडच्या वर्षा। वर्षा काळात त्याची बिलं वेळेत मिळणं किंवा तक्रारींचं निर्हरण लवकर होणं कारण लॉकडाऊन होतं त्या काळामध्ये थोडंसं विस्कळीतपणा जरूर आला त्याची थकबाकीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आणि नगरपालिकेचा आमचा बराचसा निधी कोविडच्या कामाला खर्च झाल्यामुळे आम्ही त्याची थकबाकी पण देऊ शकत नव्हतो हो त्यामुळे परत तक्रारी वाढल्या हे सर्व सुरू होतं कुठून की मला पेमेंट मिळत नाही सो काम होत नाही ही विशेष सायकल सुरू होते आणि आता त्याची मुदत पण संपलेली आहे ह्या मार्चमध्ये त्याची मुदत संपती आहे आम्ही नवीन निविदा काढलेली आहे आठ दिवसामध्ये नवीन निविदा प्रसिद्ध पण होते त्यामुळे त्याची देयकं देणे आणि नवीन निविदेमध्ये मागील निविदेत ज्या काय लॅखिनीच राहून गेल्या की जसं की लक्स आहे ज्या लक्स लावलं पाहिजे त्याला जर ते परवडत नसेल तो कमी लस लावतो कारण आपण तसं निविदेमध्ये काय अटीछरती ठेवल्या होत्या आता आपण ठेवणार नाही आहे त्याचा डिपेयर पहिला करणार की कुठल्या भागामध्ये किती लक्षची आवश्यकता आहे आणि तेवढंच लाईट तिनं लावली पाहिजे ह्या काही गोष्टी कंपल्सरी आपण त्यामध्ये करतो आहे जुनी निविदा आपण पूर्णपणे मॉडिफाय करतो आहे आणि नवीन निविदा काढतो आहे नवीन निविदा काढत असताना थेट नऊ वर्षांची काढणार नाही आहे आपण आपण बेसिकली ती फक्त तीन वर्षांची काढणार आहे कारण नऊ वर्षांची काढली आणि कॉन्ट्रॅक्टरच्या काय चुका व्हायला लागल्या परफॉर्मन्स कमी पडायला लागला तर त्याला ब्लॅकलिस्टिंग करणं ही विनाकारण गुंतागुंतीची प्रक्रिया बनते म्हणून एवढं मोठं टेंडर न काढता केवळ तीन वर्षाचं आम्ही काढणार आहे आणि समाधानकारक काम आढळलं बॉडीला असं वाटलं की काम समाधानकारक आहे तर त्याला आपण दोन वर्षांचं फक्त एक्सटेन्शन देणार आहे म्हणजे थ्री प्लस टू असं करणार आहे आत्ता सरसकट नऊ होतं ते थोडंसं गागुंतीचं आहे ते आम्ही करणार नाही